नमस्कार बऱ्याच दिवसांपासून मी ह्या सगळ्या सोशल मीडिया पासून लांब होतो आणि मी परत आल्यापासून मला परत वेळ नाही मिळालाय परत तुमच्यासमोर येऊन बोलण्यासाठी ज्या ज्या लोक जी जी लोक मला भेटत होती त्या पूर्ण प्रवासामध्ये मी ज्या जो केला त्यांच्यासाठी का होईना हा व्हिडिओ बनवतोय मी आ, मी काय काय करत होतो या पूर्ण प्रवासात त्याच्याबद्दल मी लिहित होतो मागचे काही दिवस जेव्हा मी परत आलोय ह्या प्रवासातनं तुमच्यातले जे कोणी नवीन असतील आणि जे, जे कोणी हे पहिल्यांदी अ बघतायत मला किंवा पहिल्यांदी मला ऐकतायत त्यांच्यासाठी मी माझं नाव आशुतोष जोशी मी राहणारा चिपळूणचा आणि मी कामासाठी प्रोजेक्टसाठी बाहेर पडलो होतो काही दिवसांपूर्वी काही आठवड्यांपूर्वी अं मी एप्रिल दहा तारखेला अरेबियन सी पासून बंगालच्या उपसागरापर्यंत चालण्याचा असा उपक्रम घेतला होता हातात त्या उपक्रमाच्या पाठी फार्मिंग क्रायसिस आपले जे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी जसे की पाण्याची टंचाई आणि आदिवासींच्या समस्या बाकीच्यांच्या समस्या या सगळ्या गोष्टींवरती मला फक्त अभ्यास करायचा होता मी म्हणून मी बाहेर पडलो होतो आ, तर ह्या प्रवासामध्ये मी बऱ्याच लोकांना भेटलो त्या त्याच्यातली बरीचशी लोक आता हे सगळं ऐकत असतील मी जेव्हा बाहेर पडलो होतो त्यावेळी बरेचसे असे टॉपिक होते ज्याच्यामुळे मी त्रस्त झालो होतो आणि म्हणून मी बाहेर पडलो होतो की नक्की काय चालू आहे आपल्या इथे भारतामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मला ज्या दिसत आहेत त्या प्रकारे बाकीच्यांना का नाही दिसत आहेत मला भारताची जी इंटलेक्च्युअल लेवल होती जी बौद्धिक क्षमता होती ती मला घसरताना दिसत होती लोक फक्त आणि फक्त व्हॉट्सॲप फॉरवर्डवरती लक्ष केंद्रित करत होती त्याच त्याच्यावरतीच फक्त बघत होती लक्ष देत होती आणि बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी बाजूला सारल्या होत्या मला कुठेतरी हा प्रश्न पडला होता एका वेळी की हे का चालू आहे काही का काहीतरी चुकतंय कुठेतरी चुकतंय मी त्याच्या अगोदर जेव्हा इंग्लंडमध्ये होतो तिथून परत इथे येईपर्यंत मी बरेचसे निबंध लिहिले होते मराठीतून जे लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला होता मी पण मला कळत नव्हतं की मी की माझ्या तरी लोकांच्या मध्ये तो पोचत का नाहीये त्या गोष्टी आणि का गॅप आहे तर म्हणून मी हा सगळा उपक्रम हाती घेतला की मीच बाहेर पडतो आणि मीच जाऊन बघतो की नक्की काय मला वाटते आणि नक्की का म्हणून मी लोकांपर्यंत पोचू शकत नाहीये तर आ, मी जेव्हा निघालो तेव्हा निघाल्यानंतर अं बरीच बरेच वेगवेगळे इश्यू माझ्या समोर यायला लागले अं पहिलं म्हणजे की आ, आपण डेमोक्रेसी जी आपण म्हणतो त्याच्या त्या डेमोक्रेसी इंडेक्समध्ये आपण ऑलरेडी घसरलेलो आहोत पण ते का होते आपण तशा तशा ह्याच्यामध्ये आपण का आहोत त्या त्या त्या, त्या पोझिशनमध्ये आपण का आलो हे समजण्याचा प्रयत्न मी करत होतो मी आता बोलू शकतो हे सगळं झाल्यानंतर सत्तर दिवस मोरलेस झाल्यानंतर आता मी बोलू शकतो की आ, आपण खरच एका अं विचित्र प्रकारच्या अं एक अशा दुनियेमध्ये राहतोय की जी खऱ्यामध्ये एक्झिस्टच करत नाही आपले जे काही विचार आहेत ते सगळेच्या सगळे अं रोज थोडे 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 का होईना थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ते बदलले जात आहेत अं आणि हा मुद्दाम के, केला जातोय हा माझा आक्षेप आहे आरोप आहे वाटेल असेल, पर, आ, आ, माला माला ते असेल पण हे मला दिसतंय कारण की मी ह्याच्यावरती बराच अभ्यास करत होतो जेव्हा मी इंग्लंडमध्ये होतो आणि मला जेव्हा वेस्टर्न कंट्रीजमध्ये हे दिसतं तेव्हा मी शंभर टक्के म्हणू शकतो की इथे इथे पण मला ते दिसतच आहे कारण की हे फक्त इथे नाही होत आहे सगळीकडे होते, होते। आ, आपला जो वापर होतोय व्हॉट्सअपचा फेसबुकचा मी बरेच आठवडे आल्यानंतर इंस्टाग्राम पूर्णपणे सोडून दिलं होतं कारण की मी त्या पूर्ण प्रवासामध्ये चा यूज करत होतो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पण आल्यानंतर मी आणि फेसबुक खूप अगोदर सोडून दिलं होतं पण मी आल्यानंतर हे पूर्णपणे सोडून द्यायचं ठरवलं की मला काही दिवस मला बसायचे शांतपणे आणि मी फक्त मी आणि माझे बुक आणि मी तेवढंच फक्त करणार म्हणून मी शांतपणे लिहिण्यासाठी म्हणून तेवढा वेळ काढला सो आता एक दीड महिन्याच्या वरती होऊन गेल्यानंतर मी आता म्हटलं की तुमच्या समोर येऊन थोडा या सगळ्या गोष्टींवरती काय काय घडलंय त्याच्यावरती अपडेट द्यावा की काय काय नक्की चालू आहे माझ्या आयुष्यामध्ये तर मी ही जी हा जो प्रवास केला अठराशे पन्नास किलोमीटरचा त्याच्यावरती मी आता आ, बुक लिहितोय त्याच्यामध्ये मी जवळजवळ चौतीस हजार शब्दांपर्यंत आता पोचलेलो आहे शेवटचे थोडेसे शे इकडच्या तिकडच्या गोष्टी त्याच्यामध्ये व्हायच्या त्यानंतर ती मग पब्लिशर बघेल ते कधी काय पब्लिश करायचं त्याच्यावरती आणि होपफुली लवकरच ती बुक सगळ्यांसमोर समोर येईल मी आत्ता तरी ती सगळी इंग्लिशमध्ये लिहिली आहे पण त्याचं शब्दांकन करून ती मराठीमध्ये आणण्याचा लवकरात लवकर मी प्रयत्न करेन मला कुठेतरी असं वाटलं हे सगळं झाल्यानंतर की भारतामध्ये आपला आपल्याला खूप एका एका कॉर्नर मध्ये आपल्याला फेकलं जाते आ, मी आल्यानंतर ह्या गोष्टी परत बघायला लागलो कारण की सत्तर दिवस जेव्हा चालत होतो तेव्हा ह्या कुठल्याच गोष्टी नव्हत्या पॉलिटिक्स नव्हतं लोक नुसती बोलत होती गप्पा मारत होती कधीच आमचं पॉलिटिक्स पर्यंत कधी जास्ती बोलणी जायची नाहीत इंडियामध्ये आत्ता भारतामध्ये सद्यस्थितीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही प्रत्येक जण फक्त आणि फक्त पॉलिटिक्स रिलिजन आणि सण वार ह्याच तीन चार गोष्टींमध्ये अडकलेला आहे कोणी जे जे रिलीजन आहे जे ज्या ज्या मधला अध्यात्म आहे ज्या रिलीजन्स मधली फिलॉसॉफी आहे तिथपर्यंत तत्वज्ञान आहे तिथपर्यंत पोचायचा कोणी प्रयत्नच करत नाहीये सगळेच्या सगळे फक्त मी हिंदू म्हणून भारी कसा मी मुसलमान म्हणून भारीक असा मी सिख म्हणून भारीक असा मी दलित म्हणून भारी कसा असं सगळ्यांना एका कॉर्नरमध्ये टाकलं जाते हा त्यांचा मूर्खपणा आहे की ते त्याला अभिमानाने धरून ठेवतायत की नाही मी बघा मी हा आहे मी बघा मी तो आहे पण माझ्या मते कुठेतरी हे मुद्दामून तुमच्यासोबत जा केलं जात आहे हा एक खेळ आहे जो तुमच्यासोबत जा खेळला जातोय आणि तुम्ही भावली जी त्याच्यामध्ये गोल गोल गोल, -गोल गुरफटल्या जात आहे आणि तुम्हाला ते समजत पण नाहीये की तुम्ही खऱ्यामध्ये गुरफटले जात आहे आता हा प्रॉब्लेम जो आहे तो मला एका विशिष्ट जनरेशन मधला दिसतो ती साथ ती की ती जनरेशन म्हणजे चाळीस ते साठ पासष्ट या वयोगटातली सत्तर पर्यंतच्या वयोगटातली जनरेशन आहे जी त्याच्या पलीकडची जनरेशन आहे ती अजून शांत आहे कारण की त्यांना त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य बघितलंय त्यांनी ह्याच्याहून तेन वाईट दिवस बघितलेत जेव्हा जगण्याचे कंडिशन्सच तेवढे चांगले नव्हते तर हा जो एक विशिष्ट ग्रुप आहे चाळीस ते मधला आणि त्यानंतर मग एक विशिष्ट परत ग्रुप आहे जो आ, 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 शिक्षित नाहीये आणि वीस ते तीसच्या वयोगटातला जो अशिक्षित गट आहे घटक आहे जो गावागावांमधनं फिरतो तो घटक आणि आणि एक हा हा गट आहे हे दोन गट आहेत हे सर्वात जास्ती समस्या या पूर्ण सिच्युएशन मध्ये क्रिएट करताना मला दिसत आहेत आता ते मुद्दाम करतायत का तर नाही ह्याचा म्हणजे हे मुद्दाम अजिबातच नाही ते मी जेव्हा बघतो त्यांच्याकडे तेव्हा ते निरागस मला वाटतं सगळं की हे इतक निरागसतेने ते करतायत ज्या चुका करतायत त्या पण इतक्या निरागसतेने करतायत की त्यांना स्वतःला ते समजत पण नाहीये की माझ्या माझ्या हातून ही चूक झाली मी कितीतरी वेळा ह्या गोष्टीवरती खूप फोकस करायचा प्रयत्न केला होता जेव्हा मी चालत होतो जेव्हा मी लेक्चर देत होतो प्रत्येक ठिकाणी हा फोकस करायचा प्रयत्न केला होता की तुम्हाला तुमचं डोक तुम्हाला तुमची जी काही बुद्धी बुद्धी आहे ती ह्या फोन टेलिव्हिजन स्क्रीन न्यूज मीडिया न्यूजपेपर मधनं बाहेर काढून तुम्हाला ती तुमच्यामध्ये परत आणावी लागेल आणि तिथून सुरुवात तुम्हाला करावी लागेल तेव्हा तुम्ही जग जसं आहे तसं बघू शकाल आता तुम्ही जग कोणाच्या तरी दुसऱ्याच्या दुनिया दुसऱ्याच्या डोळ्यामधून दुसऱ्याच्या नजरेमधून बघताय हे खरं जग नाहीये हे जे तुम्ही समोर जे बघताय ते खरं जग नाहीये खरं जग तुमच्या आजूबाजूला आहे आणि तुम्ही ते पूर्णपणे विसरून जाऊन तुम्ही ह्या जगामध्ये येऊन अडकलायत आता ही गोष्ट तुम्हाला कोणीच त्या ती, ना ना टीव्हीवरती सांगायला येणारे ना व्हॉट्सअपवरती सांगायला येणारे मी आ, काही दिवसांपूर्वी मला मला माझ्या आजीने एक अ मेसेज पाठवला हो व्हॉट्सअपवरती की आजपासून मधले चेंजेस होत आहेत आता हे चेंजेस मला माहिती आहेत दोन हजार मध्ये एक आय टीचा लॉ आला होता दोन हजार एकोणीस मध्ये तो अमेंड करून परत नवीन आला दोन हजार वीस मध्ये चेंज झाला आता मध्ये परत तो चेंज करून आणण्यात येतोय तर ह्या अमेंडमेंट ज्या काही झाल्यात त्या लॉमध्ये डिजिटल ऍक्टमध्ये की ज्याच्यामध्ये तुम्ही पंतप्रधानांविषयी बोलू शकत नाही तुम्ही कुठल्या विशिष्ट रिलीजन बद्दल बोलू शकत नाही तुम्ही कुठल्याही कुठल्याही धर्माविषयी विरुद्ध बोलू शकत नाही तुम्ही तुम्ही कुठलीही अशी टीका टिप्पणी करू शकत नाही जी कोणाला तरी ज्याच्यामुळे कोणाला तरी वाईट वाटेल बेसिकली काय सांगितलं जाते की तुम्ही फक्त आणि फक्त गप बसून राहू शकता आता ह्याच्यामध्ये तुम्ही शेवटची लाईन होती की तुम्ही शहाणे नागरिक व्हा माझी नागरिकता टेस्ट करण्यासाठी मला जेव्हा गव्हर्नमेंट सांगतं की तुम्ही शहाणे नागरिक व्हा तेव्हा तिथेच पहिली कुठेतरी गडबड आलेली असते कारण की मला गव्हर्नमेंटने कधीच सांगितलं नाही पाहिजे की शहाणे नागरिक व्हा शहाणा नागरिकाला हे कधीच सांगावं लागत नाही तो तो त्या तो ती सगयास ते आणि सगळ्याच गोष्टींमधून ते दाखवून देतो की पण पन म्हणजे काय असतं शहाणपण म्हणजे काय असतं पण आजच्या दिवसामध्ये आपण ते शहाणपण पूर्णपणे गम गमावून बसलोय हे इतकं सगळं निरागस आहे बऱ्याच लोकांसाठी की ते हसून सोडून देतात की का काहीच का, का ह्याच्याबद्दल अ वाटत नाहीये त्यांना जेव्हा की ही समस्या इतकी गंभीर आहे आणि ती अजून गंभीर होत जाणार आहे मी जेव्हा बाहेर होतो जेव्हा चालत होतो तेव्हा मी हेमलकशामध्ये डॉक्टर प्रकाश आमटेंना भेटलो आणि जेव्हा त्यांच्यासारखा माणूस असं काहीतरी बोलतो तेव्हा हे नक्कीच विचार करण्यालायकीची गोष्ट असते की आम्ही पंधरा मिनिटं डिस्कशन मध्ये असू आणि पंधरा मिनिटाच्या डिस्कशन मध्ये ते म्हणतात की भारतातला महाराष्ट्रातला नागरिक जो आहे तो पूर्णपणे ब्रेन ब्रेनवॉश्ट आहे आता जेव्हा डॉक्टर प्रकाश आमटेन माणूस हे सगळं म्हणतो तेव्हा नक्कीच आपण विचार करण्यालायकीची गोष्ट आहे ती कारण की तुमचा जो नेता आहे तो नक्कीच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींवरती सांगणार नाहीये जी लोक आहेत जे झगडलेत ह्या सगळ्या गोष्टींसाठी की तुम्हाला तुम आज तुमचे जे काही राईट्स आहेत तिथपर्यंत तुम्ही यावं जे जी लोक त्या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्यासाठी झगडली आणि तुम्ही तिथे आज येऊन बसलात आपण त्यात सगळ्या लोकांना पूर्णपणे विसरून हे एक काहीतरी नवीनच दुनिया आपण बनवायचा प्रयत्न करतोय ज्याच्यामध्ये मी तुझ्यापेक्षा चांगला कसा आहे मी तुझ्यापेक्षा भारी कसा आहे एवढंच फक्त आपण दाखवायचा प्रयत्न करतोय प्रत्येकजण एक विशिष्ट धर्म घेऊन बसलेला आहे आणि त्यांना त्याच धर्माच्या कॅटेगरीमध्ये त्यांचे सगळे सण वार आणि ज्या काही गोष्टी असतील पद्धती असतील त्याच्यामध्ये त्यांना गुरफटवत ठेव ठेवलं जाते त्याच्यामुळे हिंदू हिंदूच्या पूर्ण ह्याच्यामध्ये गुरफटला गेलाय मुसलमान मुसलमानांच्या ह्याच्यामध्ये गुरफटला गेलाय आणि दलित दलितांच्या ह्याच्यामध्ये गुरफ गुरफटला गेलाय मराठा मराठामध्ये अजून कुठले लमाणी लमाण्यांमध्ये पण खरी परिस्थिती जी आहे ती आपण पूर्णपणे बाजूला सोडून फक्त हे विचित्र काहीतरी आपण बघतोय या प्रत्येक धर्मांमधली जी आध्यात्मिकता आहे किंवा जे तत्वज्ञान आहे ज्याच्यामुळे भारत एवढा पुढपर्यंत पोहोचला ज्याला सोने की चिडिया टगोरांनी म्हटलं होतं अं ती सोने की चिडिया आपण खऱ्यामध्ये राहिलोय का आपण आज अशा पोजिशनवरती आहोत की रोज काहीतरी वाईट घडते पण आपण त्याच्यावरती विचार करू तोपर्यंत दुसरं काहीतरी आलेलं असतो ऑलरेडी शिंदेनी सरकार सरकार बनवलं ते सगळं होईपर्यंत दुसरं काहीतरी आलं लगेच आपल्याला झेंडे घेऊन घराबाहेर माझी नागरिकता आणि मी ह्या देशासाठी पॅट्रिओटिक आहे की नाही ह्याचा मला शो माझ्या घरासमोर करायचा आहे कोणीही विचार केला नाही ह्याच्यावरती की हे बरोबर आहे की चुकीचं आहे हे का होतंय का नाही होत आहे आज नवीन गोष्ट आली की हे गेलं की नवीन गोष्ट येते तशी आ, आता हॅलो बोलायचं नाही वंदे मातरम बोलायचं लोकांना ह्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जात आहेत लोकांना ह्या गोष्टी पोचवल्या जात आहेत जेव्हा की त्यांच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी नाही आहेत लोक एवढी वाईट आणि एवढी लोकांना ह्या गोष्टींचं घेणं देणं नाहीये कारण की गॅसचे प्राइसेस वाढलेत कारण की पेट्रोलचे प्राइसेस वाढलेत कारण की मी चिपळूणमध्ये राहतो चिपळूणच्या बाहेरचे खड्डे बघितले तर वेळ लागेल कोणालाही आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आपली नाट्यगृह आहेत ती सगळी बंद आहेत ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला जेव्हा नागरिकांना एकत्र येण्यासाठी ना कुठेच एकही जागा अशी उरलेली नसताना जेव्हा तुम्हाला कंटिन्युअसली टीव्हीवरती कोणीतरी काय बोलतो कुठला तरी नेता काय बोलतो ह्याच्यावरती जेव्हा तुम्हाला फोकस केलं जातं तेव्हा तो तुमच्यासोबत झालेला खेळ आहे पण एवढंच आहे की तुम्ही भाऊले आहात आणि तुम्हाला माहिती पण नाही की तुम्ही ह्या सगळ्या खेळामध्ये अडकलेले आहात तर आता हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण काय करतो आपण विचार करतो आणि ह्याच्यामधनं बाहेर कसा पडायचा एवढाच फक्त प्रयत्न करतो पण माझ्या मते अ जी इंडियन सोसायटी आहे ती ह्याच्यामधनं बाहेर पडायची इच्छाच प्रकट करत नाहीये त्याचे कारण काय आहेत ही मला आता तर खरंच समजत पण नाहीयेत की त्याची त्याची कारण नक्की काय असतील कारण की एवढं सगळं झाल्यानंतर लोकांनी बदल कर करणं अपेक्षित होतं ते लोकांनी नाही केलंय ह्याचं एक कारण असू शकतं की तुम्ही पूर्णपणे ह्या खेळामध्ये अडकून गेलात आणि त्या खेळामधनं तुम्हाला बाहेर कसं पडायचं हे समजलं नाही सो जी अभिमन्यूची गोष्ट आहे महाभारतातली ती जर नीटपणे बघायला गेली तर ती हीच आहे की तुम्ही एका बनावट ह्याच्यामध्ये अडकलायत आणि त्याच्यामधनं तुम्हाला बाहेर कसं पडायचं हे माहिती नाही जग हे मिथ्य आहे माया आहे पण त्या मायामधनं तुम्हाला बाहेर कसं पडायचं हे माहिती नाही सो so, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्यांच्यामधनं बोध घेण्यासारख्या गोष्टी होत्या त्या सगळ्या त्या सगळ्या इतक्या रोमँटिसाईज केल्या गेल्या की तुम्हाला त्याचं सार जे होतं तेच तुम्ही विसरून गेलात आणि आज तुम्हाला एक माझ्यासारखा पंचवीस वर्षाचा मुलगा जेव्हा शंभर वेळा ह्या गोष्टी रिमाइंड करायचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्ही म्हणता की असू दे लहान बाळ आहे थोड्या दिवसांनी का होईना गप्प बसेल सो हे माझ्या मते कुठेतरी आपली सोसायटी एक वाईट मध्ये गेल्याचं प्रतीक आहे अं माहित नाही मला ह्याच्यामधनं उत्तर काय निघेल तोडगा काय निघेल ह्या सगळ्याच मी तरी ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की मी शांतपणे ह्या सगळ्यामधनं बाहेर पडेन अधूनमधून येऊन तुमच्या समोर ह्या ह्या सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करेन फक्त इंग्लिशमध्ये करत होतो आता मराठीमध्ये करायचा प्रयत्न करतोय कारण की मला फक्त एवढंच वाटतं की आपण परत कुठेतरी जी फक्त आणि फक्त मतदार बनून गेलोय ती मतदार म्हणून न राहता नागरिक बनणं खूप अपेक्षित आहे आणि ह्या फक्त महाराष्ट्राचे किंवा भारताचे नागरिक म्हणून नाही एक चांगला माणूस म्हणून बनणं पण अपेक्षित आहे आपण त्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे विसरून गेलोय की नाना पाटेकरचा फेमस डायलॉग जो रक्त काढायचा प्रयत्न करतो आणि मग विचारतो जो मेरे हात मे खून और तेरे हात मे खून क्या फरक आहे तर ह्या गोष्टी आपण पूर्णपणे विसरलोय विसरलोय की या सगळ्या गोष्टी माणसानेच बनवल्या कुठे ना कुठेतरी देव सुद्धा ही कल्पना माणसानेच बनवली कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्या ज्या गोष्टी गव्हन करत ती एक शक्ती त्या एक फोर्सला आपण कुठे ना कुठेतरी विसरलो आणि प्रत्येक वेळी आपण ते काहीतरी वाईट केलं तेव्हा त्या गोष्टीला धरून जस्टिफाय करण्याचा प्रयत्न केला की ह्याच्यामुळे मी केलं की ह्या गोष्टीमुळे मी केलं सो so, कुठे ना कुठे तरी आपण चुकलो आणि आपण त्या चुकांना मा माफी त्या चुकांची शोधण्यासाठी म्हणून प्रत्येक वेळी आपण आपण त्या चुकीच्या गंगेमध्ये डुबकी मारत बसलो जेव्हा की आपली खरी गंगा आहे ती आपल्या आजूबाजूला आहे जे खरं आयुष्य आहे ते आपण ह्या आप ह्या क्षणामध्ये जगतोय आणि ते जगण्याचं आपण सोडलं आणि फक्त आणि फक्त ह्या नेत्यांनी आणि मीडियानी आणि न्यूजपेपरनी बनवलेल्या ह्या एका विश्वामध्ये आपण अडकत गेलो आणि खरं जगणं काय असतं ते आपण पूर्णपणे विसरून गेलो पण ह्या सगळ्यामधनं एक होपफुल किंवा एक चांगली गोष्ट आली पाहिजे बाहेर नाहीतर मग बोलण्याचा काहीच अर्थ उरत नाही so, सो मला अजूनपर्यंत असं वाटतं हे सगळं झाल्यानंतर कि मदे, थोड़ी फार का ना मदे, मानुस की आपल्या गावांमध्ये थोडीफार का होईना प्रमाणामध्ये माणुसकी शिल्लक आहे हे मी या सगळ्या एक्सपिरियन्स नंतर या सगळ्या प्रवासानंतर बोलतोय कदाचित मी जेव्हा प्रवासाच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी बोलत होतो तेव्हा मी क्रेडिबल नव्हतो तेव्हा मी आ... काय म्हणणार त्याला मी आ, चुकीचा माणूस होतो या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायला कारण की मला काय माहिती होतं या सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा की मी भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच आदिवासी पट्ट्यांमधून गावांमधून राहिलेलो आहे फिरलेलो आहे अभ्यास केलेला आहे बऱ्याचशा ठिकाणी पण कदाचित कुठे ना कुठेतरी लोकांना तो चमत्कार हवा असतो आणि त्या चमत्काराच्या शेवटीच फक्त ते मग काहीतरी निष्पन्न काढण्याचा त्याच्यामधनं प्रयत्न करतात त्याच्यामुळे हा मी चालण्याचा प्रवास हाती घेतलाय आणि तो घेतल्यानंतर त्याच्या शेवटी आज मी ह्या सगळ्या गोष्टी येऊन बोलतोय तर त्याच्यामुळे थोडंफार ह्याला क्रेडिबिलिटी राहील थोडंफार ह्याचं क्रेडिट वाढेल असं मला वाटतंय नाहीतर मग हे अठराशे किलोमीटर चालण्याचा उपयोगच काय होता जर ह्याच्यामधनं शेवटी ज्या मला गोष्टी बोलायच्यात त्या मी बोलूच शकत नाहीये तर अ आ... सो so, मला या सगळ्याच्या शेवटी मी शांतपणे जाऊन गावामध्ये बसलो आणि तिथे जाऊन ही बुक लिहायचा प्रयत्न केला आणि आज शेवटी, आ, आता शेवटी बुक संपत आले आणि आता संपल्यानंतर ह्याच्या पुढे मी काय करायचं नेक्स्ट काय करायचं की त्याच्यावरती एक आम्ही डॉक्युमेंटरी बनवतोय आणि अजून काय त्याच्यासोबत आम्ही करू शकतो ह्याच्यावरती मी विचार करतोय आता तर मी फक्त तुमच्यापर्यंत परत पोचायचं म्हणून फक्त आज हा युट्यूबचा एक लाईव्ह व्हिडिओ बनवतोय तुमच्या समोर यायचा प्रयत्न करतोय तर तुम्हाला या सगळ्या विषयांवरती तुम्हाला या सगळ्या मी ज्या गप्पा गोष्टी मारल्या ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता महारुद्र मंगनाळे सरांसोबतचा तो व्हिडिओ जाऊन पहा त्याच्यामध्ये काय तुम्हाला बघून किंवा ते सगळं ऐकून तुम्हाला काय वाटतं ते मला कॉमेंट्समध्ये मध्ये कळवा आपल्याला कुठे ना कुठेतरी परत ह्या सगळ्या गोष्टी सुरू करायची गरज आहे जर आपण नाही केल्या तर आपण फार वाईट डिरेक्शनला चाललोय आणि हे आपण जो चुकण्याचा पराक्रम जो आपण केलेला आहे आतापर्यंत तो आपण कुठेतरी थांबवावा आणि खरंच आपण माणूस म्हणून परत जगावा अशीच फक्त अपेक्षा आहे माझी आ, मी बाकी छान आहे मी मस्त पैकी इथे मध्ये बसलोय आणि बरच फिरत होतो त्यानंतर पुण्याला होतो मुंबईत होतो दिल्लीत होतो मग हिमालयात जाऊन वरती एका शिखरावरती नाही शिखरावर खालती एका अ जवळच्या गावामध्ये राहिलो होतो काही दिवस टेंट टाकून आणि तिथल्या लोकांसोबत मस्त काही दिवस घालवले तिथे जाऊन लिहिलं बरंच आणि परत इथे येऊन लिहिलं तर आता मे बी पुढचा जो व्हिडिओ बनवेन तेव्हा बुक बद्दल असेल पूर्णपणे बुक बद्दल असेल कदाचित एक चॅप्टर वगैरे वा मी वाचून दाखवायचा प्रयत्न करेन आणि त्या चॅप्टर विषयी काहीतरी बोलेन चर्चा करेन आणि बघूया त्यानंतर मग काय अजून कसं कसं होत आहे ते बाकी सगळं माझ्याकडे तरी ठीक आहे तुम्ही सगळे कसे आहात ते मला कळवा आणि जर मी कोणाला कोणाचा फोन उचलला नसेल कोणाशी भेटलो नसेल बोललो नसेल तर त्यासाठी चुकीसाठी त्या असावी चुकी विखेद व्यक्त करतो स्वतःकडून की मी आ, नाही तेवढा वेळ देऊ शकलो कारण की मी स्वतः बऱ्याच कामामध्ये हो बिझी होतो तर बघा तुम्हाला काही टीकाटिपणी ह्याच्यावरती करायची असेल मी माझ्याबद्दल मला काही चुकीचं माझं बोलणं वाटलं असेल तर त्याच्यावरती तुम्हाला काही बोलायचं असेल तर ते पण आपण बोलूया कारण की ते बोलणं पण महत्वाचं आहे मला एवढंच वाटतं कारण की मला ह्या जागेसाठी काहीतरी वाटत जर मला ते वाटत नसतं तर मी परत इथे यायचा प्रयत्नच केला नसता मी पूर्णपणे शांत होऊन एकटा बसून राहिलो असतो आणि काहीच या गोष्टींवरती बोललो नसतो पण मी जे बघतोय रोज दिवसेंदिवस जेवढं खराब होत चाललंय ते मला बघवत नाही त्याच्यामुळे फक्त परत so, uh, uh, मी परत येतो सो धन्यवाद मी माझं परत एवढं सगळं ऐकून घेतल्याबद्दल बऱ्याच लोकांनी सांगितलंय जरा कमी बोलत जास्ती नको एवढं लांब लांब लचक नको uh, करत जाऊ पण uh, मला वाटतं एवढा वेळ राहिल्यानंतरच कोणीतरी खरंच येऊन गप्पा पण मारू शकतो नाहीतर ज्यांना खरंच ऐकायची इच्छा नसते ते पाच मिनिटांमध्ये uh, uh, ते निघून जातात तशी त्याच्यामुळे त्या त्या गोष्टीबद्दल मला काहीच वाटत नाही सो so, धन्यवाद परत आणि आपण परत भेटू लवकरच